नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. रक्षाबंधनाच्या दिवशी कुंडमळा येथील इंद्रायणी नदी पात्रात वाहून गेलेल्या 22 वर्षीय वैभव देसाई या तरुणाचा मृतदेह शोधून काढण्यात यश आले आहे. आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी दुपारी 12 सुमारास सदर मुलाचा मृतदेह शोधण्यास वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे, अनिल आंद्रे, गणेश निसाळ, विनय सावंत, भास्कर माळीमामा, अविनाश कार्ले, वैभव वाघ, विशाल झवेरी, गणेश गायकवाड, तळेगाव दाभाडे अग्निशमन दलाच्या ताहीर मोमीन, रियाज मुलानी, शेखर खोमने, धीरज शिंदे, गणेश जावळेकर, आकाश ओहळ यांना यश आले आहे. मावळ तालुक्यातील कुंडमळा परिसरात शेकडो पर्यटक वर्षाविहारासाठी येत असतात. इथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे दरवर्षी अनेक पर्यटक पाण्यात वाहून जाण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मूळचा गोव्याचा रहिवासी असलेला वैभव सध्या आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळच्या खवय्या हॉटेलमध्ये राहत होता. 11 ऑगस्ट रोजी मित्रांसोबत कुंडमळा परिसरात पर्यटनासाठी आला असताना पाण्यात मस्ती करत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. मस्ती करताना पाय घसरून पडल्याने तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. पर्यटकांच्या या हलगर्जीपणामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. कुंडमळा परिसरात सुट्टीच्या दिवशी येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहता इथं पोलीस तैनात करण्यात यावेत अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, निगडी, आकुर्डी या ठिकाणचे पर्यटक मोठ्या प्रमाणात कुंडमळा परिसरात वर्षाविहारासाठी येत असतात. पाण्याचा प्रवाह व खोलीचा अंदाज न आल्याने अशा घटना घडत आहेत. तरी पर्यटकांनी इथे आल्यानंतर योग्य ती खबरदारी घ्यावी. पाण्यासोबत मस्ती करणे टाळावे. आपला जीव अनमोल आहे, त्याची काळजी घ्या. अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.